नमस्कार मित्रांनो, अगोदरच्या सेशनमध्ये तुम्ही बघितलं, जर पीरियड ऑफ क्रेडिट जर महिन्यांमध्ये असेल तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, पण जर दिवसांमध्ये असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार. इथे तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्येक महिन्याचे किती दिवस असतात, हे खूप इम्पॉर्टंट आहे इथे. ओके, तर आपण पहिलाच प्रश्न बघितलेला आहे की डेट ऑफ बिल किती आहे, 3 जानेवारी 2012, आणि पीरियड ऑफ क्रेडिट किती दिला आहे मी, 20. ओके, तुम्ही म्हणणार सिंपल आहे सर, 20 दिवस पुढे कॅल्क्युलेट करायचे म्हणजे इझी आहे. तरी पण आपण कॅल्क्युलेशन पार्ट बघूया. ओके, आपण बघूया 3 जानेवारी 2012. ओके, लक्षात आलं, 3 जानेवारी 2012. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, 20 डेज ऍड करणार आहोत. डी एम वाय, इथे किती आहेत, 20 डेज आहेत, म्हणजे डी मध्ये ऍड करूया 20 डेज ऍड करणार. म्हणजे किती झालं, 2012 ला काय फरक पडला नाही, एकाला काय फरक पडला नाही, 20 अधिक 3, 23rd जानेवारी 2012. ओके, डेज दिले असतील तर बघा, डेज मध्ये मी ऍड करतोय. ओके, 23rd जानेवारी 2012 ही काय झाली आपली नॉमिनल ड्यू डेट. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, 3 डेज ग्रेस पीरियड. टोटल किती झाले मग, 26 जानेवारी 2012 ही ड्यू डेट आहे का, आहे नाही. 26 जानेवारीला काय आहे, रिपब्लिक डे, त्यामुळे 26 जानेवारी आपली ड्यू डेट नाही. तर आपली लीगल ड्यू डेट किती आहे, इट्स अ पब्लिक हॉलिडे, असं सरळ लिहायचं पुढे, आणि इथे लिहायचं फायनल ड्यू डेट, पूर्ण लिहा, मी FDD लिहितोय, 25th Jan 2012. क्लियर, समजलं. जर डेज असतील तर मी कशी ड्यू डेट काढली बघा, क्लियर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ओके, पुढचा प्रश्न आहे, 1 ऑक्टोबर 2012 ही डेट ऑफ बिल आहे, किती आहे, 1 ऑक्टोबर 2012, आणि पीरियड किती आहे, 90 डेज. 1 ऑक्टोबर 2012 पीरियड किती आहे, 90 डेज. 1 ऑक्टोबर म्हणजे फर्स्ट, ऑक्टोबर म्हणजे कितवा महिना, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, 10वा महिना. इयर किती आहे, 2012, आणि 90 दिवसाचा क्रेडिट आहे. आता 90 दिवसानंतर कुठल्या तारखेला ड्रॉवर ड्रॉवीकडे जाणार आहे ते आता बघूया. आता आपलं सिंपल आहे, 1 ऑक्टोबर मध्ये 90 डेज ऍड करा, म्हणजे किती झाले, 91 डेज. बघा, ऑक्टोबर महिन्याचा एक पण आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तेव्हा 91 आले, म्हणजे 91 दिवसामध्ये आपण ऑक्टोबर महिना पूर्णपणे समाविष्ट करून टाकलाय, ऍड करून टाकलेला आहे. बरोबर आहे, लक्षात येते. जर इथे 15 असती तर इथे 15 ऍड केले असते, जर इथे 10 असती तर इथे 10 ऍड केले असते, इथे 25 असते तर 25 ऍड केले असते, इथे एकच आहे, म्हणून इथे आपण 1 ऑक्टोबर या 90 दिवसामध्ये ऍड करून टाकायचं. ओके, म्हणजे ह्या 91 दिवसांमध्ये ऑक्टोबर महिना पूर्णपणे ऍड आहे, समजलं. ओके, कारण ह्याच्यामध्ये हे ऍड केलं म्हणजे हे पूर्ण महिना ऍड झाला त्याच्यामध्ये. आता 91 डेज मध्ये ऑक्टोबर महिना ऍड आहे, बरोबर आहे, आपल्याला 91 डेज ऑक्टोबर नंतर 91 डेज कॅल्क्युलेट करायचे, बरोबर आहे. तर आधी 91 डेज मधून आपण ऑक्टोबर महिना मायनस करू, ऑक्टोबर महिन्यात किती दिवस असतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, 31 डेज. लक्षात आलं, 31 डेज
ऑफ ऑक्टोबर 2012 मायनस करायचे. 91 मधून 31 गेले, एकातन एक गेला शून्य, नव्यातन तीन गेले, चार पांच सहा सात आठ नौ 16. लक्षात येत आहे? एक ऑक्टोबर होता, 90 दिवस त्याच्यामध्ये ऍड केले म्हणजे 91 दिवस झाले. 91 दिवस म्हणजे ऑक्टोबर महिना पूर्णपणे या 91 दिवसांमध्ये आहे. ओके, आपल्याला ऑक्टोबर पासून पुढे 91 दिवस आता मोजायचे. बरोबर आहे, लक्षात येत आहे? त्यामुळे आधी 91 दिवसांमधनं ऑक्टोबरचे 31 दिवस वजा होत आहेत. 31 दिवस कुठून आणले आपण? हे थांब, किती दिवस असतात ऑक्टोबर महिन्यात? बरोबर, पुढे नोव्हेंबर महिना सुद्धा मायनस होतोय का? नोव्हेंबर महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस, 30 डेज ऑफ नोव्हेंबर 2012. 60 ना 30 गेले, किती आले? 30 डेज. बरोबर, लक्षात येते? आता पुढचा महिना नोव्हेंबर नंतर कुठला? डिसेंबर. डिसेंबरचे दिवस किती असतात? 31. तर 30 ने 31 मायनस होतील? नाही, म्हणजे हा 30 डे कुठला असणार आहे? 30 डे ऑफ डिसेंबर 2012, म्हणजेच 30 डिसेंबर 2012 ही आपली आहे नॉमिनल ड्यू डेट. बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार? ऍड 3 डेज ग्रेस. 3 दिवस ऍड केले आपण 30 डिसेंबर मध्ये. 30 डिसेंबर नंतर काय येतं? 31 डिसेंबर. बरोबर आहे, 30 नंतर काय येतं? 30 डिसेंबर 2012 अधिक एक केलं की काय येतं? 31 डिसेंबर 2012. बघा, अधिक एक केलं की काय येतं? 1 जानेवारी 2013. बरोबर, अधिक एक केलं की 2 जानेवारी 2013. 2013 का? डिसेंबर नंतर काय येतं? 31 32 33 34 असे येतात का? नाही, 31 डिसेंबर नंतर एक दिवस. हे मी काय एक एक दिवस करतोय वेगळे वेगळे दाखवले, ते 3 डेज ग्रेस आहेत. ओके, आधी मी एक ऍड केला तर 31 झाला, 31 मध्ये एक ऍड केला तर काय झालं? 32 डिसेंबर होतो? नाही, तर 1 जानेवारी होतो. बरोबर, 31 नंतर पुढचा महिना चालू होतो. ओके, त्याच्यामध्ये मी एक ऍड केला, किती होतो? 2 जानेवारी. पण वर्ष बदललेलं आहे हे पण लक्षात ठेवायचं, नाही तर चुकून इथे 1 जानेवारी 2012 करा. नाही, 31 डिसेंबर नंतर वर्ष चेंज होत आहे. ओके, क्लिअर झालं? 3 डेज ग्रेस पिरियड ऍड केल्यानंतर आपली फायनल ड्यू डेट किती येते? 2 जानेवारी 2013 इज अवर फायनल ड्यू डेट. क्लिअर, लक्षात आलं? कसं आलं? 2012 होतं पण 31 डिसेंबर नंतर वर्ष चेंज झालं आणि 2013 झालेले आहे. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन मी बाजूला सेपरेट सेपरेट करून दाखवले, एक एक दिवस ऍड करून. ओके, काही काही गोष्टी जरा थोड्याशा लॉजिक वापरून करायच्या आहेत पण परफेक्टली. बघा, अजून एक सम बघूया तरी पण बघा. चल पुढे जाऊया आपण, थोडस आपण आता जाऊया. पुढचं सम आहे 15 ऑक्टोबर 2012. 15 ऑक्टोबर 2012 आणि पिरियड आहे 60 डेज. किती आहे पिरियड? आहे 60 डेज. ओके, आधी आपण बघूया डी डी एम एम वाय 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 वाय. डी डी आहे 15 ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना 2012. ऑक्टोबर मध्ये पूर्णपणे 60 डेज ऍड करूया आपण, म्हणजे किती झाले? 60 अधिक 15 75 डेज. ओके, किती झाले? 75 डेज. हे आपण ऍड का करतोय? कारण आपलं कॅल्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी.
नाहीतर 15 पुढे आपल्याला 60 दिवस मोजणं खूप कठीण जाईल. त्याच्यापेक्षा आपण या 60 दिवसामध्ये 15 दिवस ऑफ ऑक्टोबरचे ऍड केले, म्हणजे ऑक्टोबर महिना पूर्णपणे आपण ऍड करून टाकले. ओके, 75 डेज झाले. ह्याच्यातनं आपण काय करू, ऑक्टोबरचे किती दिवस मायनस करायचे बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 31 डेज ऑफ ऑक्टोबर 2012. 5 + 1 = 4, 7 + 3 = 3, 4 + 5 = 7, 4, 44 डेज. 44 डेज मधनं काय झालं, ऑक्टोबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे किती, 30 दिवस मायनस होत आहेत ऑफ नोव्हेंबर 2012, 4, 1. ओके, नोव्हेंबर नंतर कुठला येतो, डिसेंबर. ओके, डिसेंबर मध्ये टोटल डेज किती असतात, 31, 31 दिवस असतात, पण हा किती आहे, 14. ओके, 14 मधनं 31 नाही मायनस होत, म्हणजेच काय, हा 14 डिसेंबर 2012 ही आपली नॉमिनल ड्यू डेट आहे. क्लिअर, 14 डिसेंबर 2012 ही आपली नॉमिनल डेज आहे, आणि त्याच्यामध्ये 3 डेज ग्रेस, म्हणजे किती झाली, 14, 15, 16, 17 डिसेंबर 2012 ही आपली फायनल ड्यू डेट. किती, 17 डिसेंबर 2012. लक्षात आलं, बघा मी काही प्रश्न देतो, होमवर्क. पटापटा लिहून घ्यायचे, सेशन संपत चाललंय. ओके, पहिलं आहे 10 जून 2016, पीरियड आहे 45 डेज. दुसरं आहे 14 जानेवारी 2015, पीरियड आहे 30 डेज. तिसरा आहे 16 जून 2019, पीरियड आहे 90 डेज. चौथा आहे 30 सप्टेंबर 2017, पीरियड आहे 70 डेज. चौथा आहे 16 डिसेंबर 2019, पीरियड आहे 65 डेज. ओके, हे तुमचं होमवर्क आहे, व्यवस्थित करा आणि दाखवा, काही अडत असेल तर विचारा.